मित्रांनो, कसे आहेत? आशा करते की बरेच असतील. माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आम्ही पालघर जिल्ह्यातील वाघोबा धबधब्यावर चाललो आहे. तिथे निसर्ग खूप सुंदर दिसतो पावसाळ्यात आणि तिथे खूप पर्यटक येतात आणि एन्जॉय करतात. आज आम्हाला सुट्टी आहे तर आम्हीही तिथेच चाललो आहे. तर चला मग वाघोबाचा धबधबा बघण्यासाठी. हा वाघोबाचा धबधबा पालघर स्टेशनापासून 3 या 4 किलोमीटर अंतरावर आहे. तर तुम्हाला यायचे असेल तर तुम्हीही येऊ शकता. चला मग आता आम्ही चाललो आहे. आमची जाण्याची तयारी आहे. ती बघा आमची गाडी तिकडे. चला मित्रांनो, निघतो मग आता आम्ही. बघू शकतात मित्रांनो, आता आम्ही वाघोबा धबधब्यावर पोहोचले आहेत. इथे खूप पर्यटक आले आहेत. बघू शकता किती गर्दी आहे. हे बघा, हे ते स्थळ आहे आणि आजूबाजूचा निसर्गही खूप सुंदर आहे. बघा मित्रांनो, किती एन्जॉय करतात सर्वजण. आणि असे क्षण आपण हे एन्जॉय केले पाहिजे. हे काही परत येत नाही आपले दिवस, म्हणून तुम्ही या आणि एन्जॉय करा. चला मग मी पण जाते आता त्या पाण्याजवळ, कारण की मलाही खूप हौस आहे पाण्यामध्ये भिजायची. चल बघा मित्रांनो, किती गर्दी आहे इथे वाघोबाच्या धबधब्यावर. तुम्ही पण या, एन्जॉय करा. आणि आता आम्ही पण एन्जॉय करतोय. खूप मस्त वाटतंय ह्या निसर्गात.
मला पण भिजा असं वाटत होतं म्हणून मी भेटलो पाण्यामध्ये. छान वाटतं, थंड पाणी आहे एकदम. मित्रांनो बघा, इथे पर्यटक आपली गाडी लावून तर गेलात, पण त्यांची गाडी माकड सांभाळायला बसल्यात. ते बघा तिकडे पण गाडीवर काही सामान ठेवत नाही आम्ही, आणि कोणी ठेवतही नाही, कारण की हे घेऊन पळून जातात. आणि यांच्यासाठी आलेत तुम्ही तर यांच्यासाठी काही खायलाही घेऊन आहे. खातात मग कोणी फळं घेऊन येते, कोणी बिस्किटं घेऊन येते. ह्या माकडांना इथे सर्वजण काही ना काही देत असतात. आम्हीही सध्या त्यांना बिस्किटं चाललेले बिस्किटं दिली. मित्रांनो आता मी पण भिजून निघाले आणि आता आमची घरी जायची तयारी आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून मला नक्की कळवा, आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आतासाठी बाय, आणि पुढच्या व्लॉगला नवीन भेटूया आपण.